तेवढेच जगाला बाबासाहेब सुद्धा आवश्यक आहे. बाबासाहेब एक मोठी संस्था आहे. बाबासाहेब एक मोठी संस्था आहे. संस्थेची जगात कमी नाही. तुमचं घर सुद्धा एक मोठी संस्था आहे. तुमचं घरही संस्था आहे. तुमच्या घरातल्या संस्थेतल्या मेंबरचे मी नाव सांगतो. बघा, तुमचं घर आहे ना, तुमच्या घरामध्ये सासरा असते अध्यक्ष. घरा सासरा काय असते? अध्यक्ष. आणि सासू असते कॅशियर. सासू असते कॅशियर आणि सून असते सचिव. घरात काय आणायचं, काय ठेवायचं, काय नाही करायचं ते सुनेकडे अधिकार असते. आणि सुनेचा नवरा म्हणजे सासऱ्याचा मुलगा, सासूचा मुलगा, ते असतात ऑडिटर. किती खर्च झाले, किती राहिले सांगा पहिले, कारण तो मजूर मंत्री असते. आणि मुलं असतात प्रचार मंत्री. मुलं काय असतात? प्रचार मंत्री. ते बरोबर सांगतात, आज आमच्या घरी बासुंदी होणार आहे, 8 दिवसानं आमच्या घरी कार येणार आहे, शेजाऱ्याला जाऊन सांगतात. काय तर घर सुद्धा एक मोठी संस्था आहे. काय आणि याच्यामध्ये हे संस्था घर जर जिवंत ठेवायचं असेल तर याच्यासाठी सुद्धा बुद्ध वाचणं आवश्यक. जोपर्यंत आपण बुद्ध वाचत नाही तोपर्यंत कुटुंब नावाची संस्था जिवंत ठेवता येत नाही. मी खोटं म्हणत नाही. बाबासाहेबांना 4 डिसेंबर 1956 एक पत्र लिहिलं, तुम्हाला माहित आहे. 4 डिसेंबर 1956 म्हणजे मृत्यूच्या बिफोर, 2 डेज बिफोर द डेथ, म्हणजे बाबासाहेबांच्या महाप्रयाण. आता ज्ञानरक्षित मी म्हटलंय बाबासाहेबांच्या मृत्यूला मृत्यू म्हणू नये, तर मी त्याला महाप्रयाण म्हणतो. तर बाबासाहेबांच्या महाप्रयाणाच्या अगोदर, 2 दिवसाच्या अगोदर बाबासाहेबांनी पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेबांना सांगितलं काय, मला मी तुम्हालाच विचारतो, ज्यांचं वय 50 वर्षाच्या वर आहे त्या माणसाला ही शाश्वती आहे का तुमचे मुलं बाळ तुमचं पालन पोषण करणार? तुम्हाला आहे शाश्वती? तुम्ही म्हणता नाही, मी म्हणतो हो, बिलकुल तुमचे मुलं बाळ पालन पोषण करणार आहे तुमचं. त्याच्यासाठी त्या मुलाबाळांना महामंगल सूत्र सांगा. काय सांगा? महामंगल सूत्र सांगा. बाबासाहेबांना लग्नामध्ये कोणतं सूत्र घ्यावं ते सांगितलं का लग्नामध्ये? महामंगल सूत्र म्हणा. कशासाठी? तर महामंगल सूत्र हे संसारिक माणसाची विजय गाथा आहे. त्या 2500 वर्षाच्या अगोदर बुद्धानं सांगितलं का, अरे माता पितू पठ्ठान उत्तदारस संगव, आई वडिलांचं पालन पोषण, आई वडील पुत्र स्त्री यांचं पालन पोषण करा. सदाचारी माणसाची संगत करा. दुर्गुणी माणसापासून दूर राहा. प्रसंगी दान धर्मही करा. आणि प्रसंगी चांगल्या जागी प्रवचन ऐकायला सुद्धा जा. तुम्ही आज इथं 2 दिवसासाठी प्रवचन जे ऐकायला आले हे महामंगल सूत्राच्या आधारावरच आलेले आहे. तर आणि मग तथागत बुद्ध सांगतात अजून, तप करा म्हणजे पंचशीलचं पालन करा. आणि तथागत बुद्ध अजून सांगतात का, कितीही संकट आलं तरी घाबरून जाऊ नका. लोक बुद्धाचे शब्द आपल्या नावानं प्रसारित करू रिक्षावर इकडे तिकडे गाडीवर लिहून फिरू लागले, पण बुद्धानं सांगितलं हे सांगत नाही. तथागत, जर तुम्हाला कुटुंब जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही शिगाल सूक्त वाचा. मज्जिम निकायतलं शिगाल सूक्तामध्ये असं सांगितलेलं आहे का, पतीने पत्नीची सेवा करावी. शिगाल सूक्तात तुम्हाला हे काय सांगता भंतेजी, माणसानं काय पायचे हातपाय दाबाव का? तर त्याचा सांगितलं आहे का, पत्नीची सेवा म्हणजे काय, तर तिला घरामध्ये काय काय पाहिजे ते द्या आणि तिचा सन्मान करा. आणि तुम्ही नौकराची सुद्धा सेवा करा.
म्हणजे नोकरावर सुद्धा अन्याय करू नका. सहा दिशा सांगितलेल्या आहे. जसं जसं पाली साहित्यामध्ये तुम्ही डुबकी लावाल तसं तसं तुमचं घरदार अजून सुंदर सुंदर होईल. आज मात्र बौद्ध लोक या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मी जातो जिकडे तिकडे बौद्ध लोकांचे व्यवहार चांगले सुधारलेले आहे. मला पूर्ण विश्वास आहे बौद्ध लोकातले युवक सुद्धा चांगले म्हणजे त्यांच्या मनात नेहमी शील सदाचाराच्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये चर्चा असते. या सर्व गोष्टीचं श्रेय डॉक्टर बाबासाहेबांना जातं. आता एक विषय जो विषय इथं थोडासा प्रासंगिक वाटत नाही पण बुद्धाची गरज कशी बुद्ध कसे येतात म्हणून मी एक थोडासा दुसरा विषय घेत आहोत. सध्याच्या काळात म्हणजे बाबासाहेबच एक अशी नाव आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले हे सर्व जे दाखवले असेल त्याला कारणीभूत बाबासाहेब आहे. आणि आता लोक अनेक अनेक आपल्या जातीतले नेते शोधू लागले त्यालाही कारणीभूत बाबासाहेबच आहे. सर्व लोक बाबासाहेबाची भाषा बोलतात पण हे बाबासाहेबांना म्हटलं असं सांगत नाही. आता आरक्षणाच्या बाबतीत एक विषय येऊ लागला. लोक म्हणतात आम्हाला एवढं आरक्षण द्या तेवढं आरक्षण द्या. मी म्हणतो आरक्षण 1000 पट मिळालं पाहिजे. आरक्षणानं एक फायदा होणार आहे तुम्हाला सांगतो मी. कोणता फायदा आहे मला सांगा. आरक्षणाचे जनक कोण? आरक्षणाचे जनक होय शिवाजी महाराज. त्यांनी या वंचित समाजाला महार समाजातल्या अनेक माणसाला सैन्यात घेतलं होतं. दुसरे आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली ते शाहू महाराज. आरक्षणाचं वातावरण निर्माण केलं ते महात्मा फुले. आणि आरक्षणाला कायद्याचं स्वरूप दिलं ते होय बाबासाहेब. जर समजा ज्याला ज्याला आरक्षण मिळत असेल त्याच्यात माझा फायदा हा होते. अहंकारानं म्हणत नाही गर्वानंही म्हणत नाही पण कौतुकानं म्हणतो. ज्याला ज्याला आरक्षण प्राप्त होईल त्या माणसाच्या घरी बाबासाहेबाचा फोटो जाईल का नाही मला सांगा. बाबासाहेबाचा फोटो लागेल का नाही त्या माणसाच्या घरी काय. हे एक फायदा आहे ना. कमीत कमी बाबासाहेब तरी त्या माणसाला माहीत होणार काय. आणि आरक्षण कोणाला मिळालं पाहिजे जे खरोखर शोषित वंचित. आरक्षण गरिबी हटावचा मुद्दा नाही. आरक्षण आहे लेव्हलला आणण्याचा मुद्दा आहे. जे शोषित वंचित पीडित जे शोषित वंचित पीडित आहेत त्यांना त्या सामान्य लेव्हल मध्ये आणायचं आहे त्याचा मुद्दा आरक्षण आहे. जर समजा आता हे आरक्षण सर्वांना मिळावं पण कोर्ट न्याय कोणाला न्याय देते ते कोर्टाचं सांगू मला ते असे घेणं देणं नाही. पण एवढं मात्र निश्चित आरक्षणाचा तुम्हाला शत्रू सांगतो. आरक्षणाचा शत्रू आहे खाजगीकरण. आणि खाजगीकरण जसं जसं वाढत जाईल आरक्षणावर खाजगीकरण वाल्याला बोलण्याचा अधिकार नाही. आणि खाजगीकरण जर वाढत गेलं तर सर्व संपत्ती एका माणसाच्या हाती येईल. आणि जेव्हा भांडवलशाही निर्माण होईल तेव्हा त्या भांडवलशाहीला दाबण्यासाठी मार्क्स निर्माण होते. आणि मार्क्सला थांबवण्यासाठी बुद्धाची गरज पडते. काय मार्क्स म्हणजे हत्येचा मार्ग होय हिंसेचा मार्ग होय आणि बुद्ध म्हणजे शांतीचा मार्ग होय. तर मी शेवट जाता जाता एक अजून तुम्हाला सांगतो गोष्ट मग माझ्या मुख्य विषयाला अजून सुरुवात करणार आहोत. थोडस सामाजिक विषयात मी आलेला आहोत. सामाजिक विषयाच्या बाबतीतच तुम्हाला सांगतो या माणसाला सरळ कसं करायचं. मी नेहमी सांगत असतो कारण ह्या माणसाला सरळ करणं आवश्यक आहे. माणूस एवढा विचित्र आहे तुम्हाला माहित आहे. पुत्र संडास करताना काही खात नाही पण माणसं मी संडास करताना खातानी पितानी पाहिले. तुम्ही नसेल पाहिले असेल मला सांगा. संडासात बसल्यावर माणसं खातात का नाही तुम्ही म्हणता नाही. हे बघा तंबाखू कुठं खातात आणि बिड्या कुठं पितात
आणि मग बाहेर आल्यावर म्हणते आता फ्रेश झालो, म्हणजे संडासात बसून सुद्धा हा माणूस खाते पिते या माणसासारखा विचित्र माणूस नाही. आमच्या लहानपणी गरीब लोक फुगे घेऊन यायचे आणि म्हणायचे फुगे घ्या आणि केस द्या. बाया बिचाऱ्या त्या खोपडे लहान लहान झोपड्या होत्या, केस काढून ठेवायच्या कुंटीला बांबू मध्ये. जर तो फुगेवाला फुग्याच्या ऐवजी तो दारू घेऊन जर आला असता आणि त्यानं म्हटलं असत का दारू घ्या आणि केस द्या, तर माणसानं आपल्या पत्नीची वेणी रात्रीला चोरून नेली असती काय. असा हा विचित्र माणूस आहे. या माणसाला सरळ जर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच मार्ग आहे, हे अयंग एकायनो मग्गो. सतीपठाण सुत्तात म्हणतात अयंग एकायनो मग्गो काय. तर सतीपठाण सुत्तात असं सांगितलं गेलेलं आहे त्या या जगाला जर सरळ करायचं असेल तर तुम्हाला बुद्धाशिवाय पर्याय नाही, बुद्धच आवश्यक आहे. आणि आता मी जो विषय मला भंतीजीन सांगितला का तुम्ही बोधिसत्वावर बोला, सांगतो मी. बोधिसत्व हा जीव जो आहे त्याच्या मनात संपूर्ण जगातल्या सर्व जीवाच्या प्रति अशी असीम करुणा द ग्रेट कंपॅशन निर्माण होते, तो जीव बोधिसत्व. आणि तो बोधिसत्व अवस्थेला कसा प्राप्त होते, त्याच्यासाठी काय काय स्थिती आहे, कशा कशा त्याच्या मनाचे स्थितांतर, मन कसं कसं शुद्ध होते, तर त्या स्थित्यंतर त्याला दहा बल म्हणतात. बोधिसत्वाचे किंवा बुद्धाचे ते दहा बल जे आहे त्याला दहा भूम्या म्हणतात. पहिल्या बलाचं नाव आहे मुदिता. पहिल्या बलाचं नाव आहे मुदिता. मुदिता म्हणजे मनामध्ये प्रसन्नता निर्माण होणे, प्रसन्नता काय. तर प्रसन्नता जर निर्माण होत असेल मनामध्ये, कोणत्याही कार्य करताना तुम्ही जर प्रसन्न मनानं जर कोणतं कार्य करत असाल काय, तर त्या कार्याच्या निश्चितच फळाला तुम्ही चांगल्या फळाला प्राप्त होता. म्हणून बोधिसत्वाच्या पहिले बोधिसत्व मुदितेचा अभ्यास करते. आणि शेवटली भूमी सांगतो, शेवटलं बल सांगतो तुम्हाला, त्याला म्हणतात धम्म मेघा. तर हे धम्म मेघा म्हणजे बुद्धाची त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. इथं बौद्ध धर्मामध्ये टू स्कूल आहेत, बौद्ध धर्माचे जागतिक स्तरावर टू स्कूल आहे. एक आहे बुद्धिस्ट महायान बुद्धिस्ट स्कूल, दुसरा आहे थेरावाद बुद्धिस्ट स्कूल. तर हे दोन स्कूल मध्येही बोधिसत्वाचा अभ्यास केला जाते. एका म्हणजे याच्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गालाही महत्व दिल्या जाते आणि पारमितेला सुद्धा महत्व दिल्या जाते. जागतिक लेवलवरच्या काही बोधिसत्वांचे तुम्हाला नावं सांगतो मी, तुम्ही ते बोधिसत्वांचे नावं ऐकले नसेल. एक आहे कोनिम बोधिसत्व, विशेष रूपानं तायवान, व्हिएतनाम, लाओस या भागामध्ये आणि महायानी विचारधारेमध्ये. मी दोनही स्कूलला मानतो मी, ते सर्व बौद्धच आहे आणि बुद्धाच्याच तत्वावर आहे. समुद्राच्या मार्गानं गेलेला थेरवाद आहे आणि हिमालयाच्या मार्गानं गेलेला महायान आहे. तर एक आहे कोनिम बोधिसत्व, दुसरा आहे पद्मपाणी बोधिसत्व, तिसरा आहे वज्रपाणी बोधिसत्व, आणि आपण ज्यांना सर्व ओळखतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब काय. तर असे अनेक बोधिसत्व आहे आणि या बोधिसत्वाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जातक कथेचा अभ्यास करावा लागेल. जातक कथेमध्ये 550 ज्या जातक आहेत ते तथागत बुद्धाच्या पूर्वजन्मावर आधारित आहे. आता पूर्वजन्म तुम्ही मानता का नाही मानत तो तुमचा विषय आहे. मीही पुनर्जन्म मानत नाही, मी पुनर्भव मानतो. बुद्ध धर्मामध्ये पुनर्भव सिद्धांत आहे.
आणि पुनर्भव याचा तुम्ही जो पुनर्जन्म मानता तसा होत नाही. वारंवार तेच ते होणे याचा अर्थ का मला जर क्रोध आला तर डबल डबल क्रोधच येते, माझ्या मनात जर काम वासना निर्माण झाली तर डबल डबल पुन्हा पुन्हा काम वासना निर्माण होते असा त्याचा अर्थ होते. आणि पुनर्भव सिद्धांतावर चिंतन करणं फार चांगला आहे, अतिशय महत्वाचा आहे तो सिद्धांत समजून घेण्यासाठी. आणि त्यासाठी जातक कथा आवश्यक आहे. आता जातक कथातल्या एका एक कथा तुमच्या जवळ सांगतो मी, ती कशी महत्वाची आहे म्हणजे प्रसंगी बोधिसत्व आपल्या प्राणाचं बलिदान सुद्धा करते. पारमिता आहेत, या 10 पारमिता आहेत, दान पारमिता, शील पारमिता, वीर्य पारमिता, प्रज्ञा पारमिता, शांती पारमिता, नैष्कर्म्य पारमिता, अधिष्ठान पारमिता आणि शेवटली पारमिता आहे उपेक्षा पारमिता. महायान लोक 6 पारमितेला मानतात आणि थेरवाद लोक 10 पारमितेला मानतात. पण काही जे असो दोघांमध्ये विशेष अंतर नाही आहे. तर पारमिता या शब्दाचा अर्थ होते पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचणे, पार होऊन जाणे. तर जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ होणे ते जे मार्ग आहे त्याला म्हणतात पारमिता. आणि म्हणून बाबासाहेबांना पारमिता एवढ्या महत्वाच्या आहे, त्याला म्हणतात परफेक्शन. म्हणजे परफेक्ट होणे, परफेक्शन. तर हे 10 परफेक्शन जे बौद्ध धर्मात आहे पारमिता, या पारमिता पैकी पहिली दान पारमिता. प्रसंगी दुसऱ्याचे 1000 माणसाचे जीव वाचण्यासाठी माझ्या जीवाचं बलिदान झालं तरी चालेल असं जातक कथा तुम्ही वाचत असताना मी एक जातक वाचलं का, एका राजाला एक आंबा खूपच गोड वाटला आणि त्यावेळी